देवगड तालुक्यातील वाघोटा येथे सुमारे 2.5 ते 3 तासाच्या शस्त्रक्रियेनंतर म्हशीच्या पोटातील चक्क 40 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले. यामुळे वाघोटन येथील शेतकरी मनोज गुरव यांच्या म्हशीला जीवदान मिळाले. देवगड पशुधन विकास अधिकारी डॉक्टर महादेव घोबरे यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. देवगड तालुक्यात गेल्या 10 वर्षात गुरांच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे प्लास्टिक काढण्याची गेल्या 10 वर्षातील ही 70वी घटना असून या वर्षातील ही पहिली घटना आहे. यावरून तालुक्यातील प्लास्टिकची समस्या किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो. डॉक्टर घोबरे यांचे सहाय्यक डॉक्टर बाबुल डॉक्टर गाडेकर यांनी 2.5 ते 3 तास चालणारी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमध्ये म्हशीच्या पोटात 40 किलो वजनाचा गोळा आढळला असून यामध्ये प्लास्टिक पिशव्या, दाव्यांचे दोरे, कपड्यांचे तुकडे यांचा समावेश होता. तर पशुच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर गुरांना मोकाट सोडण्याची जी सवय असल्यामुळे आणि गुरं हे होऱ्यासीच फिडर आहे, म्हणजे त्यांना कसं वाटतं की आपलं हमेशा पोट भरलेलं पाहिजे आणि भुकेच्या तळाख्यात ते अशा अखाद्य वस्तू खात असतात. या अखाद्य वस्तू खाण्याला दुसरं असं एक कारण आहे की गुरांच्या शरीरामध्ये कधीकधी अशी स्थिती पायगा नावाची स्थिती निर्माण होते ज्याच्यामुळे कॅल्शियमची डिफिशियन्सी किंवा फॉस्फरसची डिफिशियन्सी किंवा काही जीवनसत्वांची कमतरता निर्माण झाल्यामुळे अशी पायकाग्रस्त जनावरं हे अखाद्य वस्तू खात असतात. आता हे अखाद्य वस्तू जनावराचे 4 पोटाचे भाग असतात, त्यामधला एक रुमेन नावाचा मोठा भाग असतो, त्यामध्ये हे जनावरं आधी भराभर खाऊन त्यामध्ये साचून ठेवतात आणि नंतर रवण करतात. पण अशा अखाद्य वस्तू त्या मोठ्या कप्प्यात गेल्यामुळे तर त्या तिथंच साचून राहतात आणि त्याचा एक भला मोठा कालांतराने एक गोळा तयार होतो आणि मग गुरांना अपचनाच्या बाधिकार ठरू शकतात. त्याचं मध्ये मध्ये पोट फुगणे, रवण थांबणे किंवा पचन व्यवस्थित नसल्यामुळे जे ते काही खातील त्याच्या शरीराला न लागणे आणि हळूहळू मग गुरांची जी शारीरिक क्षमता आहे ती खंगावत जाते आणि परिणामी गुरं मृत्यूमुखी पडतात. याचा मोठा दुष्परिणाम असा त्यांच्या आरोग्यावर आहेच, त्याच्या उत्पादनावर आहे आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवर आहे. ज्या गोष्टीसाठी शेतकरी आज पशु पाळतात की दूध उत्पादन किंवा त्यांच्यापासून नवीन रेडे किंवा पाड्या तयार होणे, ह्या गोष्टी ज्या प्लास्टिक खाल्ल्यामुळे किंवा अशा अखाद्य खातून त्याच्यावर दुष्परिणाम होतो, तर असा एकंदरीत बराचसा दुष्परिणाम आहे. आणि मित्र म्हणेल की शासनाने जो आता प्लास्टिक बंदीचा धोरण राबवलं तर ते अतिशय स्वागतार्ह आहे, पण त्यामध्ये असा बदल करणं गरजेचं आहे की त्याला आणखी धोरणात्मक कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे. जसे की नुसतं प्लास्टिक बंदी होऊन उपयोग नाही तर संपूर्ण प्लास्टिक प्रोडक्शन ज्या फॅक्टरीज आहेत की ज्या जिथे प्रोडक्शन होतं ते पूर्ण बॅन होणं गरजेचं आहे आणि त्यालाच पर्याय म्हणून दुसरी प्लास्टिकच्या ऐवजी काही कापड पिशव्या किंवा वातावरणाला सूट होतील अशा काही गोष्टी उपलब्ध करून देणं शासनाचं हे धोरणात्मक कारण राबवणं अत्यंत गरजेचं आहे. प्लास्टिकच्या समस्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर जे आपण परवा एका म्हशीवर शस्त्रक्रिया केली त्यामध्ये जवळजवळ 40 किलो प्लास्टिकचे गट्टे त्यात आढळले. त्याच्यासोबतच काही अखाद्य वस्तू कापडाच्या पिशव्या, दावे, दोरं ह्या गोष्टी त्यात आढळलेल्या आहेत. तर काही जागरूक पशुपालक असतात की त्यांनी त्यांची पूर्ण उपजीविका, काही कुटुंब पूर्ण असतात की ते दुधावर त्यांचं दुधावर कुटुंब चाललेलं असतं, तर ते असे कुटुंब किंवा जागरूक पशुपालक आपल्याला लगेच अशा गोष्टीची संकल्पना देतात किंवा कळवतात, लगेच कळवतात. आणि आम्ही सुद्धा कुठल्या गोष्टीचा विलंब न करता शेतकऱ्याच्या दारात जाऊन त्यांच्या गुरांची तपासणी करून आणि आवश्यक असलेली शस्त्रक्रिया आपण हातात घेतो. तर या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना बराचसा दिलासा मिळतो की आपल्याला एक पशुवैद्यकीय सेवा चांगली तालुक्यात मिळत आहे. तर असा हा उपक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टीसाठी हमेशा पोहोचत असतो. कोकण लाईव्हसाठी विष्णू धावडे, देवगड.